subscribe now and press the bell icon. Never miss an update. आजच्या आधुनिक काळात झपाट्याने होत चाललेला पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्तरांवर वृक्ष लागवड संदर्भातील उपक्रम हे जोमाने घेतले जात आहे. परंतु केवळ वृक्ष लागवड महत्वाची नसून त्याच्याबरोबर वृक्ष जतन आणि वृक्ष संवर्धन या बाबी देखील तितक्याच महत्वपूर्ण आहेत. संपूर्ण देशभरात वाढत्या दिवसेंदिवस तापमानाचा पारा पाहता संपूर्ण सजीव सृष्टी या भयंकर उन्हाने होरपळून निघत आहे आणि या झाडे आणि वृक्ष हे देखील अपवाद नाहीत. झाडांचा या वाढता उन्हामध्ये नाश होत असून मानवाप्रमाणे त्यांना देखील आपली तहान भागवण्यासाठी रोज पाण्याची गरजही असते. झाडे जगवा ही बाब लक्षात घेऊन या अनुषंगाने एक छोटासा पण खूप महत्वपूर्ण ठरणारा उपक्रम भुसावळ येथील श्री राधाकृष्ण प्रभात फेरी परिवारातर्फे दररोज राबविला जात आहे. राधाकृष्ण प्रभात फेरी परिवारातील सदस्य सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉक करण्यासाठी तापी क्लब परिसरामध्ये जात असतात. याच परिसरातील सुकलेल्या कोरड्या पडलेल्या झाडांना घरातून निघताना दररोज एक पाण्याची बाटली घेऊन अशा झाडांना नित्य नियमाने पाणी घालून झाडे वाचवण्याचे मोलाचे काम ते करत आहे. राधाकृष्ण प्रभात फेरी परिवारातर्फे राबवण्यात आलेला या उपक्रमामुळे दररोज झाडांना जीवदान मिळत असून त्यांचा हा उपक्रम खरोखरच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. त्यांच्या या सुप्त उपक्रमाने संपूर्ण भुसावळ शहरासह जळगाव जिल्ह्यातून त्यांचे भरभरून कौतुक केले जात आहे. श्री राधाकृष्ण प्रभात फेरी परिवारातील सदस्यांनी नागरिकांना आवाहन करत केवळ फोटो सेशन किंवा देखावा म्हणून वृक्ष लागवड न करता काळाची गरज आणि आपली नैतिक जबाबदारी म्हणून झाडे लावून त्यांचे जतन आणि संवर्धन करा असे आयबीएन न्यूज महाराष्ट्रला दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेतून यावेळी म्हटले आहे. अनेक समाज योजना के अपन यहाँ पे चलते रहते, कार्यक्रम चलते रहते. आज आपने पानी का यहाँ पे संकल्प लिया, किस तरह से आप हैंडल करना चाहते हैं इसको? विगत 6 वर्षों से जो प्रभात फेरी भुसावळ में चल रही है उसको आज हमने संकल्प लिया है कि नए झाड़ लगाने के साथ साथ पर्यावरण बचाने के लिए जो नए पुराने झाड़ लगे हुए हैं उनको बचाने के लिए प्रभात फेरी के सभी 50 सदस्य इधर आकर हर एक आदमी कम से कम एक एक दो दो चार चार बॉटल छः छः बॉटल पानी हर एक झाड़ को देंगे ताकि ये जो लगे हुए झाड़ है ये टिक जाएंगे और पर्यावरण में हमारा हाथ लगेगा. हमारे ये तापी परिसर एरिया में झाड़ लगे हुए हैं लेकिन वो मृत अवस्था में लोग फोटो सेशन करते हैं और चले जाते हैं. हमने संकल्पना की है ये लगे हुए झाड़ इनको बचाना है. हमारे को कोई फोटो सेशन करना और ये हमारा कोई वो नहीं है लेकिन हमारे को ये झाड़ों को किसी तरह से बचा के रखना है. भुसावळ शहर का किस तरह से आप पानी देना चाहते हैं इसको? दे रहा भुसावळ हम सब एक एक दो दो बोतल पानी घर से ला करके सब झाड़ों को जगाने का काम कर रहे हैं डेली. क्या बात. कृष्ण प्रभात फेरी आज 5 वर्षापासून हा मॉर्निंग वॉकचा संदेश भुसावळवासींना देत आहे. आज हा नवीन त्यांनी संकल्प सुरू केला आहे की फिरायला येताना 1 किंवा 2 बाटल्या पाणी भरून इथे लावलेल्या झाडांना जगवण्याचा प्रयत्न करायचा. मला असं वाटतं की हा जर संदेश आपण फॉलो केला आणि आपल्या घरासमोर प्रत्येकाने एक झाड लावून ते जगवण्याचा प्रयत्न केला तर फारच उत्तम होईल आणि पर्यावरणाचं संतुलनसुद्धा साधला जाईल. कशा प्रकारे आपण हा उपक्रम राबवत आहात? आम्ही रोज फिरायला येत असताना 1 किंवा 2 बॉटल पाणी बरोबर आणून जे झाडं लावलेले आहे त्यांना जगवण्यासाठी पाणी टाकतो. मॉर्निंग वॉक बरोबर हे एक कार्य रोज आम्ही करतो.